नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला देखील एक खुश खबर आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या धरण साठ्यांमध्ये 60% जास्त पाणी साठा जमा झालाय. त्यामुळे नाशिक शहराच्या वर्षभराच्या पाण्याची सोय आताच झाली. हे आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण. यात आतापर्यंत 69% पाणी साठा झालाय, तर नाशिक रोड परिसराला पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातही 74% पाणी साठा झालाय. जिल्ह्यातील 23 धरणांपैकी भावली धरणात 93%, नांदूर मध्यमेश्वर मध्ये 45%, आळंदी धरण 97% भरलंय, तर दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं तिथून 1530 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय. मागच्या जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी होतं, जुलै महिन्यामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे आज धरणाचा साठासुद्धा 37% झालेला आहे. महत्त्वाचं गंगापूर धारणा याच्यामध्ये दोन्ही धरणामध्ये पाण्याचं आवक चांगलं आहे. या पावसामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय. नाशिक शहराच्या वर्षभराच्या पाण्याची सोय झाली आहे. शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू होती, ती बंद करण्यात आली आहे, तर जिल्ह्यातल्या टँकरने होत असलेला पुरवठाही कमी करण्यात आलाय. एवढंच नाही तर शेतात पेरण्या समाधानकारक असून शेतकरी आनंदात आहेत. या महिनाअखेर मोठी धरणं पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे, मात्र अजूनही नाशिक जिल्ह्याच्या पूर्व ग्रामीण भागात पावसाची आवश्यकता आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. तर पूर्व विदर्भामधल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. तरी आता धान उत्पादक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आपल्या शेतांमध्ये अवलंबवत आहेत, त्यामुळे गेल्या काही वर्षात इथल्या शेतकऱ्यांनी धान पेरणीत श्री पद्धतीचा वापर करत भरघोस नफा कमवलाय. पाहूयात. हे आहेत गोंदिया तालुक्यातील कामठा गावचे प्रगतीशील शेतकरी धनीराम भाजीपाले. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या शेतीत महत्त्वपूर्ण बदल करून गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून सर्वत्र धान पेरणीची लगबग सुरू झाली आहे, मात्र भाजीपाले हे श्री पद्धतीनं धानाची लागवड करतात. सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीनं धानाची लागवड करीत होते, मात्र धानावर पडणारी रोगराई आणि मजुरीचा खर्च पाहता त्यांच्या हाती काहीच उरत नव्हतं. त्यावर त्यांनी श्री पद्धतीचा अवलंब केला आणि पहिल्याच वर्षी त्यांना एका एकरात साधारणत 40 क्विंटल धानाचं उत्पन्न मिळालं. पारंपरिक पद्धतीनं धानाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एका एकरात केवळ 15 ते 16 क्विंटल धानाचं उत्पन्न होतं, मात्र भाजीपाले यांची धान लागवडीची श्री पद्धत चांगलीच फायदेशीर ठरली आहे. नवीन तंत्रज्ञानाने आम्हाला आता 3 ते 4 किलोमध्ये 1 एकरला रोपे होतात. याच्यामुळे आम्ही याला 25x25 सेंटीमीटरवर 1-1 काडी 2-2 काडी लावतो. त्याच्यामुळे मजुरांची बी रोजी कमी लागतो, उत्पन्नामध्ये चांगला येतो, रोगराई बी कमी येतो. श्री पद्धतीत धानाची शेती करताना नर्सरीत 25x25 सेंटीमीटर अंतरावर रोपटं तयार केलं जातं, तसंच नियोजनबद्ध पद्धतीनं त्याची लावणी केली जाते. लावणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत नाही, त्यामुळे मजुरीच्या खर्चातही बचत होते. रोपट्यांची संख्या कमी असल्यामुळे बियाणांचा खर्च कमी होतो. पारंपरिक पद्धतीत 1 एकर शेतात 40 किलो बियाणं पेरलं जातं, मात्र श्री पद्धतीत 1 एकराला केवळ 3 ते 4 किलो बियाणांचीच आवश्यकता असते. अगोदर जसे आम्हाला 15-16 क्विंटल धान व्हायचे या 10 क्विंटल समजा धान व्हायचे, तर आता आम्हाला 30 ते 40 एकर धान होऊन राहिले, तर हा आमचा म्हणजे खूप मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये. श्री पद्धतीनं धान लागवडीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यामुळे कीटकनाशक आणि खतांवरचा खर्च कमी होतो. आज वाढत्या शेती खर्चामुळे तसंच खतं आणि औषधांमुळे धान शेती करणं कठीण झालं असतानाही भाजीपाले यांचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलाय. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. अमरनाथ तालुक्यातल्या कान्हूर गावात महिला बचत गटानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती करायला सुरुवात केली. या निमित्तानं पॅडी ट्रान्सप्लांटरचा प्रथमच ठाणे जिल्ह्यात वापर सुरू झालाय, त्यामुळे भात पीक लागवडीला नवसंजीवनी मिळू शकेल. आता शेतीच्या कामातही महिलांचं एक पाऊल पुढे पडतंय, त्याचंच चित्र अंबरनाथ तालुक्यातील कान्नोर गावात पाहायला मिळत आहे. हे आहे पॅडी ट्रान्सप्लांटर. आधुनिक शेती पद्धतीत भात लागवडीसाठी आदर्श मानलं गेलेलं हे भात लावणी यंत्र शासकीय पातळीवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांमार्फत या यंत्राचं वाटप करण्यात आलं. महिला बचत गटाच्या माध्यमातून ही आधुनिक भात शेती केली जाते. भात शेतीची लागवड जी आहे
एक एकर जागा लावायला 5 तासामध्ये होते. त्याच्यात बियाण्याची जवळजवळ 60% बचत होते. भात कापणीसुद्धा 1/2 तासामध्ये एखाद एकर जागा कापून पूर्ण त्याची पसरली पण जाते. याचं भात लागवडीपासून तर भात कापणीपर्यंत मजुराची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या 2 महिला ही मशीन चालवून 1 एकर जमीन आरामशीर लावू शकतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना त्याच्यावर खर्च नाही. 180 रुपयाचा फक्त डिझेल त्याला लागतो आहे. त्याच्यामुळं बचत खूप मोठ्या प्रमाणात होऊन एक आधुनिक पद्धतीने शेतीचं उत्पन्न वाढावं या हेतूने ही योजना महिलांसाठी केलेली. एकेकाळचा भाताचा कोठार ही ठाणे जिल्ह्याची ओळख आता मागे पडत चालली आहे. वाडा कोलम ही भाताची जात केवळ नावापुरतीच उरली आहे. भात लावणी आत बट्ट्याचा व्यवहार ठरत असल्यानं बरेच शेतकरी भात पीक घेणं टाळू लागलेत. त्यातच भात लागवड म्हणजे कष्टदायक काम. एक एक रोप वाकून लावावं लागतं. दीर्घकाळ हे काम केल्यास पाठदुखीचा त्रास होतो. त्यातूनही जे मजूर मिळतात त्यांना पुरेसं प्रशिक्षण आणि अनुभव नसतो. परिणामी अयोग्य पद्धतीनं रोपांची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट होते. पण या सगळ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आपली पारंपरिक जी राप करण्याची पद्धत आहे त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. याच्यात प्लास्टिक घेऊन त्याच्यावर आपलं माती शेणखत सगळं मिश्रण तयार करून त्याच्यावर बारीक थर देऊन फ्रेम लावून आणि त्याच्यात रोपं तयार होतात. ही आपली जी पारंपरिक पद्धतीने रोपं तयार होतात त्याला जवळजवळ महिना लागून जातो. याच्यामध्ये फक्त 14 ते 15 दिवसांमध्ये रोपं तयार होतात आणि चांगल्या प्रकारे लागवड होते. ठराविक अंतरावर लागवड होत असल्यामुळे त्याला फुटांची संख्या खूप भरपूर आहे आणि त्यामुळे उत्पादनात नॅचरली वाढ होते. पॅडी ट्रान्सप्लांटर यंत्राद्वारे शेतात एकसारखी रोप लागवड होते. त्यामुळे 2 रोपांमध्ये योग्य अंतर राखलं जाऊन उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीनं 1 हेक्टर क्षेत्रात भात लागवड करायची असेल तर 10 मजुरांना 2 दिवस लागतात. यंत्राद्वारे हेच काम 3 तासांत होतं. आज आम्हाला खरोखर जे यंत्र पाहायला मिळते याच्यामध्ये लागवडीचं यंत्र, कापणीचं यंत्र, शेखलणीचं यंत्र अशा सगळ्या प्रकारची यंत्र जर आम्हाला जर मिळाली आणि अशा प्रकारे जर शेती होऊ लागली तर खरोखरच शेती लागवडीमध्ये यापुढे वाढ होईल. शेतकऱ्यांच्या खर्चाची बचत होईल आणि त्यांची शारीरिक हानी ही सुद्धा टळेल. पॅडी ट्रान्सप्लांटरला 1 तासासाठी 3 लिटर इंधन लागतं. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीनेही हे व्यवहार्य आहे. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी 14 दिवसांची रोपं लागतात. ही यांत्रिक लावणीची कामं महिला करत असल्याने त्यांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. आम्हाला जसे आम्ही नॅचरल आम्ही जशी जमीन लावायचो तेव्हा आम्हाला 1 एकर शेतीमध्ये आम्हाला 15 ते 20 माणसं लागायची. त्याच्यामुळे आम्हाला जसं पाहिजे तसं भात मिळत नव्हतं. मेहनत आमची भरपूर वाया जायची. मजूर मिळत नव्हतं. एका मजुरीच्या मागं 4 वेळा आम्हाला जायला लागायचं. आजच सुरुवात केली आहे भात लावायची. तर ते आम्हाला जास्तीत जास्त आम्ही 3 महिला आम्ही हे 1 एकरचं शेत 2 तासामध्ये आम्ही लावू शकतो. आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने जी शेती करत होतो त्या शेतीला खूपच खर्च होत होता. जसं 1 एकरला जे 5 ते 6 हजार जो खर्च येत होता तो आज ह्या यांत्रिकी पद्धतीने जवळजवळ 1 हजारमध्ये होऊ शकतं. हे नवीन यांत्रिकी पद्धतीने शेती तसेच आमचे आमदार साहेबांनी आमच्या बचत गटाच्या महिलांना जे सहकार्याने त्यांच्या ही साधनं उपलब्ध करून दिली ती चांगल्या प्रकारे आम्ही शेती करू शकतो आता. आणि त्याचा म्हणजे पहिले कसे शेतं जास्त लावत नव्हती पण आता यांत्रिकी पद्धतीने म्हणजे बहुतेक ओसाड जाणारी जमीन पण लावली जाईल. या यंत्रामुळे भात शेतीचं उत्पादन वाढणार आहे. अनेक पडीक जमिनींचं रूपांतर सुपीक जमिनीत होणार आहे. शिवाय बचत गटांनाही उत्पन्न मिळणार आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. पिकपाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळ अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचं नवं साधन म्हणून औषधी आणि सुगंधी वनस्पतींचा पर्याय खुला आहे. शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक पद्धतीनं शेती करतानाच व्यावसायिक दृष्टिकोनातून या शेतीकडे पाहिलं पाहिजे हे यातून लक्षात येते. अगदी प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर होत आलाय. मात्र काळाच्या ओघात या औषधी वनस्पतींचा वापर काहीसा मागे पडला. आज पुन्हा एकदा लोकांचा आयुर्वेदाच्या माध्यमातून औषधी वनस्पतींकडे ओढा वाढत चाललाय. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यानं आपल्या बांधाच्या बाजूनं वनौषधींची लागवड केल्यास त्यापासून त्यांना चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. आगर असेल, मुळुच्छा असेल, गुळ आपलं त्याच्यानंतर गुळवेल असेल, ह्या अशा वनस्पती आपण 5 प्रकारच्या आपण इम्पोर्ट करतो. सर्व कंपन्यांनी आपण जर शेतकऱ्यांना बॅग बॅकमध्ये जर तयार झाले तर एक आपल्याला चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध होईल.
डोकेदुखी, पोटदुखीपासून दमा, मधुमेह, रक्तदाब, पांढरे डाग, स्त्रियांच्या विविध विकारांवर या वन औषधी गुणकारक ठरतात. गुगुळ, अक्कलकरा, अडुळसा, वेखंड, शतावरी, माईनमुळा, अर्जुन, काडेचिरायत, लाजाळू, बेडकी, खंडू. सुगंधी आणि वनौषधींची शेतात लागवड शक्य नसल्यास परसबागेत लागवड करून चांगलं उत्पन्नही मिळवता येऊ शकतं. कमी जागेत तुळस, रिठा, सताप, तोरण, सफेद चंदन, ज्येष्ठमध अशा विविध वनस्पतींची रोपं वाढवून त्यांची विक्री करता येते. आमच्याकडे जी औषधी वनस्पतीची जी नर्सरी, तिथून मोठ्या प्रमाणात रोपंसुद्धा शेतकऱ्यांना पुरवले जातात आणि याच्यापासून शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक फायदा हा झालेला आहे आणि होत आहे. आणि शेतकऱ्यांचा कल हा नर्सरी उद्योगाकडे, औषधी सुगंधी वनस्पतीच्या नर्सरी उद्योगाकडे वाढलेला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रात शेतकरी अडकलाय. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सुगंधी आणि वनौषधींची लागवड शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारी ठरू शकते. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. वनौषधी वनस्पतींपासून शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं, मात्र त्याची योग्य दिशा बहुतांश शेतकऱ्यांना माहितीच नाही आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर सुरेश दोडके उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये अधिक चर्चा करणार आहोत. दोडके सर, स्वागत तुमचं पीक पाणीमध्ये. पारंपरिक शेतीबरोबरच वनऔषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे असं आपण म्हणतो, पण त्याचा शेतकऱ्याला नेमका फायदा कसा होऊ शकतो, मार्केट कसं आहे, काय सांगाल शेतकरी बंधूंना? आज आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रात असो की भारतामध्ये असो, आपण जे पारंपरिक पद्धतीने जे विविध पिकं घेतो असो, म्हणजे ऊस असेल, भुईमूग असेल, सोयाबीन असेल, गहू असेल, आज आपल्याकडे याच्या पिकांची आपण नियमित 30 पिकं घेऊन आपल्याकडे त्याची उत्पादकता खूप कमी झालेली आहे आणि शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक फायदा होत नाही आहे. तसेच त्या आर्थिक फायद्याबरोबर उत्पन्नाबरोबर आज आपल्याकडे प्रत्येक पिकावर लागले वाढलेले विविध रोग, विविध किडी, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर आज आपल्याकडे एक संधी, एक दार उघडलेलं आहे किंवा संधी निर्माण झालेली आहे की आपण एक औषधी व सुगंधी वनस्पतीचं पतींचं एक शेतामध्ये चांगल्या प्रकारे लागवड करून एक आपल्याला जे आपण पारंपरिक पद्धतीने जे विविध पिकं आपण लागवड करतो आहोत त्याला एक आपण पर्याय म्हणून आपण औषधी व सुगंधी वनस्पतीकडे बघू शकतो. जर आपण जर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर मार्केट जर बघितलं, आज आपण मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात आपण इम्पोर्टसुद्धा करतो, काही वनस्पती आपण एक्सपोर्टसुद्धा करतो. जर आपल्याला आर्थिक जर चांगल्या प्रकारचं एक फॉरेन एक्सचेंज आपल्याला कमवायचं असेल तर आपल्याला एक शेतकऱ्यांनासुद्धा एक संधी आहे आणि आपल्याला जेणेकरून भारतालासुद्धा एक चांगली संधी चालून आलेली आहे की आपल्याला जास्तीत जास्त या औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीमधून आपल्याला जास्तीत जास्त बाहेरचा जे आपण एक्सचेंज म्हणतो त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला कमवता येईल. अगदी खरं आहे आणि खूप मोठी संधी आहे ही. डॉक्टर दोडके यांच्याकडून आपण आणखी माहिती शेतकरी बंधूंना जाणून घेऊयात. औषधी वनस्पतींची मोठी मागणी आहे, मोठं आर्थिक उत्पन्न त्यातनं आपल्याला मिळू शकतं. मार्केटची बाकीच्या तर गोष्टींची माहिती शिवाय तुमची जी जागा वायाला जाते बांधावर किंवा इतर ठिकाणी शेताच्या कडेला, तिथेही आपण हे सगळं लावू शकतो. बोलूयात एका ब्रेकनंतर. शेतकरी बंधूंनो, सुगंधी आणि वनौषधींबद्दल आपण बोलतोय. डॉक्टर सुरेश दोडके आपल्या बरोबर आहे. दोडके साहेब, डाळिंब, पेरू, आंबा अशा फळझाडांप्रमाणेच वनौषधींची एकेका प्लॉटमध्ये लागवड करावी की बांधावरती देखील शेतीच्या कडेला जागा उपलब्ध असेल तिथे करावी, काय सांगाल आपण? अशा पद्धतीने जागेचं युटिलायझेशन करता येईल का शेतकऱ्यांना? नाही, कुठलेही असेल तर औषधी, आता आपण जेव्हा आपण सोलो क्रॉप म्हणतो, आता हा जर आपण जर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जर बघितलं जी की आता संत्रा जर असेल पूर्ण विदर्भामध्येच लागवड केला जातो प्रामुख्याने नागपूर रिजनमध्ये, डाळिंब असेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सांगली रिजनमध्ये, नाशिक रिजनमध्ये आणि अहमदनगरमध्ये. हे एक आपण ज्या पद्धतीने आपण तिथे आपण एक केळी असेल तर जळगावमध्ये, ज्या पद्धतीने तिथे आपण हब डेव्हलपमेंट झाले की स्पेसिफिक बेल्ट तयार झालं, तर आपल्याकडे महाराष्ट्रातसुद्धा किंवा पूर्ण भारतातसुद्धा प्रत्येक ॲग्लो क्लायमेटनुसार आपल्याकडे वनस्पती औषधी व सुगंधी वनस्पतीमध्ये असे विविध वनस्पती आहेत की आपण त्यांना एक हब तयार करू शकतो. जर आपल्याकडे जर बोलायचंच झालं तर सफेद मुसळी ही महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होतं आणि ते त्याला एक वातावरण एक त्याला पोषक आहे, त्यामुळे आपण जेव्हा सफेद मुसळी आणि अश्व हे असेल तर हे आपण अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावी. शतावरी असेल हे महाराष्ट्रामध्ये, शतावरी कुठल्याही रिजनमध्ये येतो. जर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला असेल तर आपण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा विकास करायसाठी आपल्याला शतावरी करता येईल. सर, एक गोष्ट आहे की शेतकऱ्याला या गोष्टी माहिती आहेत,
अनेक वनस्पती कुठे येतात, कशा घेतल्या पाहिजे, पण आम्ही हे लावलं, शेतकऱ्यांना वाढवलं तर वनौषधींना बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, सरकारने उद्योगाला चालना देण्याकरता काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि आता बाजारपेठा कुठल्या आहेत? आता एक आपण जर बाजारपेठ जर बघितलं, आपण आज म्हणतो की आपण एक हजार वर्षापासून आपल्याकडे आयुर्वेद आपला एक मोठं देणगी आहे जी, परंतु जर असं मोजकं जर आपण मार्केट सोडवलं, लार्ज स्केल जर बघितलं, फक्त भारतामध्ये फक्त 5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या हे होतं, लागवड होतं आणि त्याचं मार्केट निर्माण होतं, परंतु आपण एक राज्यस्तरावर असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मार्केट उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे मोठ्या स्केल फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईमध्ये आहे, आणि थोडंसं मीडियम प्रकारचं जर मध्यम प्रकारचं जर बाजार बघित असेल तर पुणे, नागपूर, वाशी या प्रकारे आपण 4 ठिकाणी आपल्याला मार्केट मिळतो. त्यासाठी जर सरकारने जर आपल्याला मंडी डेव्हलपमेंट प्रोग्राम चांगल्या प्रकारे राबवलं आणि प्रत्येक एक रिजनप्रमाणे एक चांगलं मार्केट डेव्हलप केलं आणि प्रत्येक जिल्ह्याला एक कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं जर मार्केट डेव्हलप करून दिलं, तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याचं उत्पादित झालेलं औषधी व लागवड केल्यानंतर हा माल सहजपणे सोपं होईल आणि तो मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करून त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेल्या बाजारपेठेमध्ये त्याचं उत्पादित माल सहज विक्री करू शकेल. नक्कीच, आणि आता अनेक हळूहळू कंपन्याही पुढे येत आहेत, काही खाजगी कंपन्या आहेत ज्यांना हा माल हवा असतो, त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील यामध्ये करतात, पण शेतकरी बंधूंची जागा तुमची वाया जाते, त्या जागेतही आपण हे करू शकतो किंवा मुख्य पीक म्हणून आपण या कडे वळू शकतो. डॉक्टर सुरेश दोडके, आपले मनपूर्वक आभार आपण पीक पाणीमध्ये आलात त्याबद्दल. या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.